हरिओम श्री राम अंबज्ञ माझे नाव संदेशय पाटील उपासना केंद्र पाडपणा तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मी बापूंच्या सान्निध्यात 2008-09 या वर्षी आलो. मला आलेला अनुभव मी शाळेमध्ये कामाला आहे त्या वर्षीचा आलेला अनुभव वडील ऊस सोलायला असतात. सकाळी 8 वाजता ऊस सोलायला गेले होते. ऊस सोलायला गेल्यानंतर मी त्यासनी 8 वाजता जेवण येऊन गेलो. 8 वाजता जेवण येऊन गेल्यानंतर मी आवरून माझ्या कामाला गेलो. गेल्यानंतर त्यावेळीच आमच्या शाळेचे शो होते, ऊन भोजन होतं. मी मुलांना घेऊन जंगलामध्ये गेलो होतो कारण त्या ठिकाणी रेंजच नाही. आवरल्यानंतर मुलं एक दोघं मला म्हणलेत की काका आपण पाण्याचं ट्रॅक्टर घेऊन येऊया, चला म्हणलं जाऊया. तर बाकीच्यानं सांगितलं की तुम्ही आवरून खाली या, आम्ही तो ट्रॅक्टर घेऊन येतो. मग आम्ही दोघं तिघं वरती आलो निघून ट्रॅक्टर आणण्यासाठी. तर मला मेसेज आला एक दोघा तिघांचा की फोन आलेला. परत मी परत त्यांनी फोन केला की मला त्यांचा फोन आला की असं असं आहे की तू लवकर ये, तुझ्या वडिलांनी पुढे नेलं लागते. मी परत मुलांनी म्हणलो तुम्ही जावा, मी नंतर येतो. परत मला फोन आला की तू लवकरात लवकर ये, पप्पाला तुमच्या रक्ताची उलट्या झाल्या आणि तुला पुढे नेलं लागते. ठीक आहे म्हणलं. मी गाडीवर बसतोय तर माझ्या एकच तोंडातून उच्चार आला की रामा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्था. हा मी शेवटपर्यंत जाईसपर्यंत एकच जप चालू ठेवला. आणि बापूंनी म्हणले की बापूरा या काय पण होते, पण बाप्पाला आमच्या पुढे नेऊ देऊ नका आणि बरं वाटू दे. 10 किलोमीटरवर दवाखाने नेले होते. मग मी तिथं गेलो तर डॉक्टरांनी चेकअप चालू केलं होतं. डॉक्टरांनी सगळं चेक केलं तर बघितलं तर डॉक्टर म्हणलं हे असं होतं, एकावा तरी होते म्हणले, जागरण झाले की त्यामुळे होऊ शकते. मग मी डॉक्टरांनी म्हणलं ठीक आहे अंबज्ञ बापूराया, कारण बापूरायाने आपल्याला शब्द दिला आहे की मी तुला कधीच टाकणार नाही. अंबज्ञ श्रीराम हरिओम.